नमस्कार विद्यार्जन सायन्स अकॅडमीचे या आपल्या ऑनलाईन आणि ऑफलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचे सर्वांचे स्वागत मी सतीश काळे विद्यार्जन सायन्स अकॅडमी मार्फत एक नवीन सिस्टम आपण इंट्रोड्यूस करत आहोत बघा डेली अटेंडन्ससाठीची तुमच्या मुलाची किंवा मुलीची अटेंडन्स तुम्ही दरवर्षे करू शकता किती वाजता तो आला किंवा ती आली क्लासला क्लास, क्लास संपल्यानंतर किती वाजता ते घरी पोहोचत आहेत याच्या अकॉर्डिंगली आम्ही एक नवीन ॲप तुमच्या मोबाईल नंबरवरती आम्ही सेंड करत आहोत त्याची एक लिंक आम्ही ऑलरेडी सेंड केलेली आहे बघा त्या लिंकला तुम्ही रिप्लाय करायचं आहे रिप्लाय करायचं म्हणजे ओके म्हणायचं आहे ते लिंक तुम्हाला व्हिजिबल होणार त्याच्यावरती क्लिक करून ते नवीन ॲप इन्स्टॉल करायचं आहे ॲपचं नाव आहे टाईम ऑफिस त्या टाईम ऑफिसमध्ये काय आहे एक्झॅक्टली तर तुमच्या मुलाचा किंवा मुलीचा एक डेली रिपोर्ट असणार मंथली रिपोर्ट असणार अटेंडन्सचा रिपोर्ट असणार हा पूर्णपणे क्लास किती वाजता आहे क्लास किती वाजता सुटतो चालू होतो हे सगळं त्याच्यामध्ये एक थोडक्यामध्ये के मेन्शन केलं असणार म्हणजे काय होणार मुलगा किंवा मुलगी आल्यानंतर ती थंब देणार आम्ही त्यांचे थम, थम सगळे रजिस्टर करून घेतलेले आहेत तो लगेच तुम्हाला मेसेज येणार की मुलगा किंवा मुलगी क्लासला पोहोचली म्हणून सो या टाईपमध्ये जसंही त्यानं किंवा तिनं आऊट केलं म्हणजे जातानं घरी आऊट केलं की तसा तुम्हाला मेसेज येणार त्याचाही एक छोटासा मेसेज येणार डिस्टर्बिंग मेसेज नसणार ऑब्वियसली ते तुमच्या हातामध्ये आहे की नोटिफिकेशन ऑन ठेवायचं की ऑफ ठेवायचं पण तुम्हाला जस्ट क्लिक केल्यानंतर त्या ॲपमध्ये ओपन करून लगेच त्याची किंवा तिची अटेंडन्स तुम्हाला लगेच समजून येणार आहे नंतर आम्ही अशीच एक दुसरी एक लिंक पाठवलेली आहे बघा बारावीचा सगळा जो पालक वर्ग आहे त्यांना एक कंबाईन आपला हा ग्रुप आहे व्हॉट्सअपचा त्या ग्रुपवरती तुम्ही जॉईन व्हावं ही आमची विनंती आहे तुम्हाला तुमच्या या रजिस्टर्ड नंबरवरती तुम्ही जो नंबर आम्हाला प्रोव्हाइड केला आहे तुमच्या मुलाद्वारे मुलीद्वारे किंवा तुम्ही स्वतः त्या नंबरवरती आम्ही एक व्हॉट्सअपची एक लिंक पाठवली आहे तो बारावीच्या सगळ्या मुलांचा मुलींच्या पालकांचा तो कॉमन ग्रुप असणार आहे त्याच्यावरती आम्ही त्यांच्या इम्प्रुवमेंट्स त्यांचे फ्युचरचे करिअर ऑप्शन्स किंवा आणखी इतरत्र काही व्हिडिओज की ज्याच्यामध्ये तुम्हालाही आम्ही मार्गदर्शन करूया आपल्या ह्या पाल्याच्या इम्प्रुवमेंटबद्दल तसंच फ्युचरमध्ये नेमकं कुठलं तुम्हाला कुठल्या ट्रेडसाठी सिलेक्शन करायचं आहे हे करायचं आहे का हे करायचं आहे का हे करायचं आहे तुमच्या पर्टिक्युलर एरियामधली सगळीच इन्फॉर्मेशन आम्ही देणार आहोत म्हणजे काय पुण्यामधले सगळे कॉलेजेसची माहिती असणं किंवा इतरत्र ठिकाणाची चांगले चांगल्या कॉलेजेसची माहिती असणं बारावीनंतरचे हे सगळे आपले करिअरचे ऑप्शन्स आम्ही त्याद्वारे तुम्हाला सांगणार आहोत सो त्या आमची एक विनंती आहे की तुम्ही त्या पर्टिक्युलर मेसेजला ओके असा रिप्लाय करून तिथं जी लिंक तुम्हाला निळ्या कलरची दाखवणार आहे त्याला क्लिक करून तुम्ही त्या ग्रुपला जॉईन करायचं आहे जेणेकरून आणखी इतरत्रही सुद्धा आम्ही अपडेट त्याच्यावरती आम्ही देत आहोत आता नेमकं दोन लिंक पाठवले आहेत त्याच्यामध्ये तर एक व्हॉट्सअपची लिंक आहे आणि दुसरी एक ॲप ॲप जे आहे डेली अटेंडन्स रिपोर्टचं जे ॲप आहे टाईम ऑफिस या नावानं त्या लिंकला तुम्ही ज्यावेळेस क्लिक करणार त्यावेळेस तुमच्यासमोर असं काहीसं दिसणार ओपन केल्या केल्याच टाईम ऑफिस ॲपला डाउनलोड करायचं आहे तुम्हाला ते ओके गुगल प्ले स्टोअरवरनं ओपन केल्या केल्या तुम्हाला या टाईपमध्ये अशी काहीतरी माहिती विचारली जाणार याच्यामध्ये तीन महत्त्वाचे घटक आहेत एक आहे कार्पोरेट आय डी एक दुसरं असणार युझरनेम आणि तिसरा असणार पासवर्ड तर जे काही युझरनेम असणार तेच आपला पासवर्ड असणार आहे तर नेम आणि पासवर्ड हे आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू तुमच्या मुलाचं किंवा हो, मुलीचं आम्ही ऑलरेडी युझरनेम तयार केलेला आहे पासवर्ड तयार केलेला आहे तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला फक्त माहिती भरायची कॉर्पोरेट आय डी कॉर्पोरेट आय डी काय असणार आहे या टाईपमध्ये आपल्याला माहिती भरायची आहे कार्पोरेट आय डी असा असतो बघा असा असतो विद्यार्जन व्ही एस ए व्ही एस ए म्हणजे आपलं विद्यार्जन सायन्स अकॅडमी त्या विद्यार्जनमधलं व्ही कॅपिटल आहे नंतर हे विद्यार्जन आपलं विद्यारंजन नाव नाही आहे क्लासचं बरेच जण पालक विद्यारंजन म्हणतात असं कुठलंच रंजन नाही आपलं हे विद्यार्जन व्ही एस ए आहे बघा हे तुम्हाला इथं टाकायचं आहे नंतर तुमच्या पाल्याचा आम्ही हा एक क्रमांक नेम तयार केलेला आहे त्याची लिस्ट आम्ही तुम्हाला पाठवूया किंवा तुम्ही कधीही ऑफिसला भेट केल्यानंतर तुम्ही याच्याविषयी सगळी माहिती घेऊ शकता आम्ही हे सगळं आमच्या साईडनं तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये ॲक्टिवेट करून देऊ नेम आम्ही पाठवणार दोन अंकी असणार ते मुख्यतः दोन अंकी असणार आणि पासवर्ड तो जशा तसा इथं टाकायचा आहे नंतर लॉग इन करायचे लॉग इन केल्या केल्या एक अशा टाईपचा इंटरफेस तुमच्या मोबाईलमध्ये ओपन होणार आहे अशा टाईपचा इंटरफेस की ह्याच्यामध्ये असं डेज इन मन टोटल प्रेझेंट वीक ऑफ आफ, टोटल अबसेंट असं काहीच येणार आहे हे आपल्या काही जास्त कामाचं नाही आहे हे टोटल क्लासचं असतं बघा हे पूर्ण क्लासचं असतं ह्या तीन लाइन्स आहेत त्या तीन लाईनला तुम्ही ज्यावेळेस क्लिक करणार तीन लाईनला ज्यावेळेस तुम्ही क्लिक करणार बाजूच्या तर अशा टाईपचा एक रिपोर्ट तयार होणार तुम्हाला अशा टाईपचा एक येणार इथं इथं एक ऑप्शन आला रिपोर्ट नावाचं ऑप्शन आला रिपोर्ट मग तिथं केल्यानंतर तुम्हाला इथं रिपोर्ट नावाचं ऑप्शन आल्यानंतर असं येणार इथं एक येणार डेली रिपोर्ट एक येणार मंथली रिपोर्ट दरवर्षी जर अटेंडन्स चेक करायची असेल तर तुम्ही ती मुख्यतः संध्याकाळी चेक करायची कारण ज्यावेळेस विद्यार्थी आमच्या क्लासला पोहोचतो त्यावेळेस तो लॉग इन करणार तो जर क्लासमध्ये बसलेला असणार वेळेस जर तुम्ही अटेंडन्स चेक केली तुम्हाल तर तुम्हाला तो ॲब्सेंट म्हणून दिसेल तर क्लास संपल्यानंतर संध्याकाळी तुम्ही चेक करू शकता की मुलगा पोहोचला आहे किती वेळा करता क्लासमध्ये बसला होता नंतर किती वेळा तो कधी तो घरी निघाला आहे आणि जसाही घरी निघला की लगेच तुम्हाला मेसेज येतो जसाही क्लासला पोहोचला लगेच तुम्हाला मेसेज येतो बघा ओके हा डेली रिपोर्ट असणारे हा मंथली रिपोर्ट आहे तुम्हाला जर चेक करायचं असेल की मागच्या कुठल्या दिवसामध्ये तो ॲब्सेंट होता का आपल्याला न सांगता कुठं इकडं तिकडं ॲब्सेंट झाला का सो या टाईपमध्ये सो so, हे येणार तुम्हाला असं काहीसं डेली रिपोर्टवरती जर तुम्ही क्लिक केलं तर दिवसाची माहिती येणार आणि जर समजा तो क्लासला आला असेल आणि तुम्ही जर मध्ये चेक केला आलेल्या आले चेक केलं तर तुम्हाला असं काहीसं दिसेल बघा एक्झाम्पल हे एका विद्यार्थ्याचं नाव इन म्हणजे तो आतमध्ये आला आहे क्लासला आला आहे नऊ वाजून चोवीस मिनिटांनी तो क्लासला आला आहे आणखी तो क्लासमध्येच आहे कारण त्याने आउट केलेलं नाही आहे असा त्याचा अर्थ होतो ओके नंतर अशी माहिती तुम्हाला दिसणार बघा काहीशी मंथली रिपोर्टमध्ये म्हणजे तो एक तारखेला आलेला आहे आमच्याकडं दोन तारखेला पण आलेला आहे तीन तारखेला पण आलेला आहे आता मे बी आज चार तारीख असावी असं एक्झाम्पल जर घेतलं तर आणखी तो त्याने आऊट केलेला नाही बघा इन केलं असेल आणखी त्यांनी आऊट केलेलं नाही आहे म्हणजे तो क्लासमध्येच आहे सध्या असं त्याचा अर्थ झाला ही डेली रिपोर्ट तुम्ही दिलेल्या लिंकला ले ले क्लिक करून नक्कीच डाउनलोड करा हे एक चांगलं ऑप्शन आहे आपल्याला अटेंडन्स मॉनिटर करण्यासाठीचं काही काही पाल्यांविषयी काही पालकांची जास्त माहिती हवी असते सो त्यासाठी तुम्ही ह्या फीचरचा तुम्ही नक्कीच ॲप्रोच करा काही अडचण आलीच तर आमच्या नंबरला तुम्ही कॉल करा कधीही ऑफिसला भेटा इतरत्र तुम्हाला कुठलीही माहिती हवी असेल मुलाच्या प्रगतीविषयी मुलीच्या प्रगतीविषयी तुम्ही नक्कीच ऑफिसला भेटा वेळोवेळी आम्हाला तुमच्या अडचणी कळवत चला त्या सगळ्या अडचणींना आम्ही दूर करण्यासाठीच इथे आहोत त्यांना शिकवण्यामध्ये आमच्या क्वालिटी कंटेंटमध्ये नोट्समध्ये कुठलीही कमतरता आम्ही भासू देत नाही आहेत आमचे प्रिव्हियस रिझल्ट तुम्ही जर बघितले असतील नसतील तर तुम्ही ऑफिसला येऊन नक्की बघावेत खूप चांगल्या प्रतीचे आपले एम एस टी सी ए टीचे बोर्डाचे जे डब्ल्यूचे आणि नीटचे नीडल्स ने रिझल्ट आलेले आहेत आणि शेवटी त्या कृपा करून त्या एका व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा जेणेकरून आणखी काही माहिती जर तुम्हाला आम्हाला द्यायची असेल तुम्हाला पॅरेंट्स मिटिंग असतील किंवा आणखी इतरत्र फ्युचर विषयीची करिअर ऑप्शन्स विषयीची जर माहिती द्यायची असेल तर आम्ही त्या ग्रुपवरती अपडेट करत जाऊया इन फ्युचर धन्यवाद